उपसाबंदी असेल, पण काही ठिकाणी जिथं पाण्याची टंचाई भाजेल तिथं उपसाबंदी केली जाईल. त्यासाठी सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं, की जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या गावांना पाणी प्यायसाठी उपलब्ध करून देता येईल आपल्याला. त्यासाठी आपल्याला सहकार्य करणं जरुरीच आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.